जिल्हाभरामध्ये अभय योजनेला अत्यंत कमी प्रतिसाद मिळत असून कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या 5,000 जणांना दंडाची नोटीस बजावल्यानंतर केवळ 150 जणांनी योजनेच्या लाभासाठी अर्ज केले आहेत. अल्प प्रतिसादाबाबत शासनाचे प्राधिकृत नोडेल अधिकारी डॉक्टर डी जे माइनकर यांनी आढावा बैठकीमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करत नोंदणी विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले आहे. पाहूयात. अभय योजनेबाबत जनतेमध्ये जनजागृती करा, लाभ घेण्याबाबत प्रोत्साहित करा, अन्यथा अधिकाऱ्यांवरच शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशारा माइनकर यांनी दिला. नोंदणी विभागामध्ये मंगळवारी नोडेल अधिकारी डॉक्टर डी जे माइनकर यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीला मुद्रांक जिल्हाधिकारी विवेक गांगुर्डे सह दुय्यम निबंधक गणेश राजपूत यांच्यासह जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधकांची उपस्थिती होती. माइनकर यांनी प्रत्येक दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रकरणांचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये जुनी 4,000 तर अभय योजनेसाठी पात्र असलेली 1,376 प्रकरणे आहेत. या सर्वांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सह जिल्हा निबंधक विवेक गांगुडे यांनी दिली आहे. या नागरिकांकडून दंडासहित 55,77,00,000 रुपयांची वसुली करावी लागणार आहे. अभय योजनेचा लाभ घेतल्यास केवळ 16,15,00,000 रुपयेच संबंधितांना भरावे लागणार असल्याचंही गांगुर्डे यांनी सांगितलं. ही योजना नागरिकांच्या हिताची असतानाही तिला कमी प्रतिसाद मिळत असल्याबाबत माइनकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यात अधिकारी कर्मचारी कमी पडले आहेत, त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांनी नोटीस बजावलेल्या नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना योजनेबद्दल माहिती द्यावी, दंड भरण्याबाबत प्रोत्साहित करावे असे निर्देश माइनकर यांनी दिले. या कामामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांनी कुचराई टाळाटाळ केल्यास त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. जे नागरिक योजनेचा लाभ घेणार नाही आणि दंडही भरणार नाही त्यांच्या विरोधात सक्तीची कारवाई करण्याचे निर्देशही माइनकर यांनी दिले. जिल्ह्यामध्ये कसा प्रतिसाद मिळाला आणि अचीवमेंट काय काय आहे सर? तसं बघायला गेलं तर आता अभय योजना येऊन जवळजवळ 2 महिने होत आले, परंतु तसंच आपल्या जिल्ह्यातनं थोडंसं अल्प प्रतिसादच म्हणावं लागेल. आतापर्यंत आमच्याकडे ह्या योजनेखाली 170 प्रकरणं दाखल झाले आणि त्यामध्ये आम्ही 35,37,000 इतका मुद्रांक शुल्क वसूल केलेला आहे. आणि ही योजना कधीपर्यंत कार्यान्वित? ह्या योजनेमध्ये 2 टप्पे केले गेलेले आहेत. पहिला टप्पा हा जानेवारी 31 पर्यंत आहे आणि दुसरा टप्पा हा जानेवारी 31 नंतर मार्च 31 पर्यंत राहणार आहे. सर, नागरिकांचा असा अल्प प्रतिसाद मिळण्यामागे काय भूमिका असू शकतो? तसं तर आम्ही त्यांना भरपूर आवाहन करतोय पेपरच्या माध्यमातून, त्यांना प्रत्यक्ष नोटिसा देऊन सर्वांना आम्ही आवाहन केलं आहे की यांचे डॉक्युमेंट जे रजिस्टर झालेले नाहीत, जे स्टॅम्प पेपरवर आहेत किंवा आमच्याकडे विविध तपासण्यामधील जे मुद्रांक शुल्क थकीत आहे, त्यासाठी आम्ही प्रत्यक्ष त्यांना नोटिसा बजावून पेपरने पेपरमध्ये बातम्या देऊन सर्व प्रकारे आम्ही तो प्रयत्न केलेला आहे. आणि लोकांना आम्ही प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट पण करतो आहे, प्रत्यक्ष आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा पण प्रयत्न केला. काही आमचे कर्मचारी त्यांच्या घरी पाठवून. सरकार, तुमच्या नोडल ऑफिसरची बैठक झाली आहे, त्याच्यामध्ये काही सूचना तुम्हाला देण्यात? कोण नोडल ऑफिसरांनी आमचं काम बघितलं, त्याच्याबद्दल थोडीशी नोडल ऑफिसरांनी नाराजी व्यक्त केली आणि काय काय सुधारणा म्हणजे त्या काय काय करायला पाहिजे त्या बाबतीत आम्ही लगेच सगळ्या सुधारणा केल्या. सर, या माध्यमातून नागरिकांना काय आवाहन करणार आहे? या माध्यमातून नागरिकांना एकच आव्हान आहे की अशी योजना पुन्हा येणार नाही, कारण आत्तापर्यंत ज्या मागे योजना येऊन गेल्या त्याच्यामध्ये मुद्रांक शुल्कामध्ये कधी सवलत मिळालेली नाही. तर ह्या योजनेमध्ये जो दंड आहे तो दंड आणि मुद्रांक शुल्क या दोघांमध्ये सवलत आहे, त्यामुळे नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आपलं नाव सांगा सर आणि पद. माझं नाव विवेक गांगुडे, मुद्रांक जिल्हाधिकारी औरंगाबाद. आणि मी अजून एक दुसरं सांगू इच्छितो याच्यातून, जर समजा 31 जानेवारी आपली 31 मार्चपर्यंत जर लोकांनी या योजनेचा फायदा नाही घेतला तर मात्र शासन सक्तीची वसुली सुरू करणार आहे. त्यामध्ये तुमची मिळकत जप्त करणे, तिचा लिलाव करणे अशा सर्व गोष्टींचा याच्यात समावेश असणार आहे. तर ह्या म्हणजे ही वेळ येऊ नये म्हणून नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा
व आपल्याकडे थकीत असलेला मुद्रांक शुल्क शासनात जमा करावा. धन्यवाद.